नमस्कार, किचन अँड गार्डनिंग टिप्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता मी तुम्हाला आपल्या दिवाळीत आणि दसऱ्यामध्ये जे झेंडूची फुलं आपण घरात वापरतो देवासाठी, रांगोळीसाठी, त्याचं करायचं काय, ते कचऱ्यात एवढे चांगले फुलं ते कचऱ्यात फेकायची पण इच्छा होत नाही, तर त्यावेळेस काय करायचं त्या फुलांचं, मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे। हे बघा, आता ह्या फुलांच्या सगळ्यांना पाकळ्यांना बाजूला करून घ्यायच्या, धागा बिगा बाजूला करायचा। हे बघा, मी तुम्हाला करून आता दाखवेल। हे बघा, त्याच्यानं असे आपण धागे काढून घेऊ। असे बारीक केल्यामुळे काय होतं, ते लवकर डिकंपोस्ट होतात। हे बघा, हे बारीक असे सगळं त्याचे बारीक बारीक करून घ्यायचं, थोड्याशा पाकळ्या अर्धवट अर्धवट काढून फुलाचे, म्हणजे लवकर डिकंपोस्ट होईल। नंतर झेंडूच्या फुलांच्या केलेल्या पाकळ्या, हे बघा, हे आपण ह्या झाडामध्ये टाकलेल्या आहेत। हे गुलाबाचं झाड आहे, गुलाबाच्या झाडामध्ये टाकले, त्यामुळे छान असं खत मिळतं, ह्या फुलांचं अतिशय चांगलं खत तयार होतं। ह्याच्यामध्येही टाकलं आहे, ह्याच्यामध्येही टाकलं आहे मी। हे बघा, तुळशीचं आहे, ह्या तुळशीमध्येही मी टाकले। असे जेवढे काय पुरतील तेवढ्या कुंड्यांना टाका, आणि तुमच्याकडे कुंड्या जर कमी असतील आणि फुलं जर जास्त असतील तर वाळवून ठेवून पण टाकू शकता, आणि अगदीच ज्यांच्याकडे नसतील त्यांनी ते गार्डनमध्ये कुठे जात असतील त्या गार्डनच्या झाडाखाली नेऊन टाकले तरी चालतील। अतिशय चांगलं खत तयार होतं, कचऱ्याच्या कुंडीत असेच वेस्ट घालवण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे। बघा, तुम्ही करा, तुम्हालाही आवडेल ती।